हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. आय होप तुम्ही खूप मजेत असाल. आज खूप दिवसांनी व्लॉग बनवते. आले मी एका शॉपमध्ये. डॅनी से हाय. हॅलो. आणि आज स्पेशल, अगदी स्पेशल दिवस आहे. तर इथे आहे प्राजक्ता. प्राजक्ताने ड्रेस घातलेला आहे आणि आज आहे प्राजक्ताचा ॲनिव्हर्सरी. हा, प्राजक्ताची ॲनिव्हर्सरी. तर प्राजक्ताची आज सेकंड ॲनिव्हर्सरी आहे आणि प्राजक्तासाठी, प्राजक्ता आणि सागरची म्हणजे, आणि त्यांच्यासाठी आपण आता शॉपिंग करायलासाठी आलेलो आहोत. सेम शॉपमध्ये जो मी ह्याचं शॉप दाखवलेलं त्याच्यामध्ये चालू आहे. फर्स्टली आपण बघूया काहीतरी वन पीसमध्ये आणि नंतर मग नाही चावडलं तर लेट सी दुसरीकडे पण बघू शकतो. तर आता प्राजक्ता चेंज करून दाखवेल आणि मग ड्रेस सिलेक्ट करू आणि आज पूर्ण दिवस आम्ही कसं काय सेलिब्रेशन करणार आहोत ते सगळं मी या व्लॉगमध्ये दाखवेन. तर बघूया पहिलं प्राजक्ताचं ड्रेस सिलेक्शन बघूया. इकडून असं बघूया वन बाय वन. हे पण सुंदर वाटतंय गं. हा वडला काढ बघ. हा सुंदर वाटतंय. हा सुंदरच वाटतोय ह्याच्या ह्या डिझाईनमुळे. एकदम मस्त लुक येत आहे. तू घालून बघ पहिला. मी सिलेक्ट करते प्राजक्तासाठी. बघू खूप आहे तिकडे. इकडे बघा. हा बघा, हा पण सुंदर वाटतोय. बघूया हा ट्राय करून. हे बघा मस्तच वाटतंय एकदम. एक नंबर ड्रेस सिलेक्ट केलेला आहे एक स्काय ब्लू कलरचा. तर बघूया आता हा येतोय का. हा तर मला ब्लॅक आवडलेला पण आता लेट सी. हा मस्त वाटतोय पण हलकासा इथे टाईट आहे. तर आपण चेंज करूया, दुसरा बघूया. हा पण छान वाटतोय. हा बघ मस्त वाटतंय. हा ठीक आहे, चेंज कर. तर आता ह्या दुकानात तर काही आवडत नाहीये. खूप ड्रेस ट्राय करून झाले. आता आपण जाऊया दुसऱ्या दुकानामध्ये आणि तिथे एकदा ट्राय करून बघूया ड्रेसेस आणि मग तिथे जाऊन दाखवते कुठले ड्रेसेस आहेत वगैरे. आणि आहे तर खरं पण आहे ते खूपच खूप व्हरायटी असून सुद्धा त्याला काय आवडत. यू डोंट लाईक एनिथिंग टुडे. तर व्हरायटी तर खूप आहे पण एवढंच आहे की काय आवडत नाही आहे. तर मग आता निघतो आणि दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन मग तुम्हाला दाखवते. तर मगाशी ॲक्च्युली कसं झालं की संध्याकाळी खूप मार्केटला गर्दी होती आणि मला कॅमेरा पकडायलाच मिळत नव्हतं आणि खूप रिस्की होऊन जातं. म्हणजे इकडे जर तुम्ही फोन असा मस्तपैकी पकडलाय आणि तुम्ही चालताय तर तो एरिया खूप रिस्की होता. म्हणून मी पुढचं काही दाखवू शकली नाही. आम्ही घरी आलो, फ्रेश झालो, मुलं ट्युशनवरून आली, मग त्यांना थोडंसं भरवलं आणि त्यांना फ्रेश केलं आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30. तर आता मी रेडी झालेली आहे आणि रोहित आज कामावरून आलेला आहे म्हणजे थोडासा लवकर 10-15 मिनटं. आणि मुलंही रेडी आहेत. तर तिघंही गेलेत केक आणण्यासाठी. रोहितने वाटतं केक ऑर्डर केलेला दोघांच्या ॲनिव्हर्सरीचा, तर तो केक आणण्यासाठी गेला आहे. मी पटकन जरा बत्ती लावून घेते कारण आज खूपच लेट झालं, 7:30 झाले. पटकन बत्ती लावून घेते आणि मग आपण जाणार आहोत तिकडे. दोघांसाठी छोटंसं गिफ्ट घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे तेही मी तिथे दाखवेन आणि तिकडचा प्रोग्राम कसा आहे तेही दाखवेन. तर लगेच आधी बत्ती लावते आणि मग दाखवते तुम्हाला. आता मी आहे प्राजक्ताच्या बिल्डिंगच्या इथे. ते बघा, ते आपलं घर दिसतंय तिथून आणि अपोजिट साईडलाच प्राजक्ता आहे. मला इथून दिसतंय की रोहित आणि मुलं पण येत आहेत आणि त्यांच्याबरोबर धवल आहे. तुम्हाला दाखवतो हळू हळू हळू. काय केक आणला? हा चला चला थांबा स्लोली. हा स्लोली स्लोली हगी करायची. हा किशी बस बस.
अरे बस झालं बेटा. या ये काय करतो ते चावीला. चला 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 आता आता आपण जाऊया वरती. फोर्थ फ्लोअरला राहतात ते लोक. आयुष्यापासून आधीच ठोकायला झाले. तुम्हाला एक तास आधीच फोन करायला लागतो आम्हाला. काय करणार आहे. हा ड्रेस आपण सिलेक्ट केलेला होता. अँड दिस इज बुटिकिन. बुटिकिन बुटिकिन आहे ती. या चला आणि प्रदीप आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का. से हाय बाय. तुझं काय नाही काय नाही फोनवर. फोनचं काय नसतं. उद्या तर प्राजक्ता अशी ती मस्त पैकी तयार झाले. हा ड्रेस आम्ही सिलेक्ट केलेला आणि नंतर दाखवायला भेटलं नाही ते कारण खूप गर्दी होती. जा मावशीकडे जा. आज मावशी आवडत नाही. मावशीने छान छान फ्रॉकी घातले ना. येलो येलो त्याच्या अंडर होती मी येलो. पण म्हटलं जाऊ दे आता त्याने तो तिकडून डायरेक्ट आला. नवरदेव इथे उभी राहा इथे उभी राहा. मायू तू नको मध्ये 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 तर हे हो आले 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 बापले. हे आमचं टकलू आहे टकलू. तुमचं काय चाललंय. चला आता केक कापायचा. चला चला तर दोन केक आणलेले आहेत. हे हा केक रोहितने आणलाय. हॅपी अॅनिव्हर्सरी प्राजक्ता आणि सागर. आणि हा केक सागरनेच आणलेला आहे. हा तर दोन केक आता झालेले आहे. हा बघायचं बघायचं बेटा थांब. हे काढ फोटो काढ. इकडे बघ रे सगळ. अरे इकडे बघा ना. थांब एक मिनटं. एक झालेलं झालेलं मस्त मस्त. हे दोन वेगवेगळे चाकू आण. दोन वेगवेगळे चाकू आण. अरे हे थांबे हे थांबा. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary dear Prajakta Sagar. Happy anniversary to you. Shemdi bara bara ek mekana bara bara lava lava amre lava icha nahi tula tum kya chalo. Mata sir mala te yo दुसरा घ्या. नाही कसा आहे तू. मस्त आज तो चाकू घे ना. अरे तू नको घेऊ. बरोबर बरोबर एकदम बरोबर. बहुत सारे फोटो
अजून एक कार्ड ग्लासचा ए सोड तोंड जुळवा तुमचं तोंड जुळवा हा तोंड जुळवा तोंड जुळवा तिकडे बघाय नाही पुढे सगळं रेकॉर्ड होते हा सगळं जे पण काय बोलते सगळं रेकॉर्ड होते तीन औष्ट खाणार प्रदीपक गाळण लावायचं ना बघ त्या किसाला अजिबात लावू नकोस हा बघ काय लावायचं बघ हा बघ लावलं का बघ 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 नको लावस थांब एक मिनिट फोटो घेऊ दे फोटो घेऊ दे फोटो घेऊ दे डाकात क्रीम टाकायची आहे बघ 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 क्रीम लावलं बघ बघितलंस बघ सांगितलं लावू नकोस हा बघ ट्राय करा छोटं केक नाही आला परफेक्ट आहे ना चांगले चांगले तिला नको ती नाही खाणार चार वर्षांनी भरपूर फोटो काढले उभं राहू उभं राहू मायू सावधान नेक्स्ट इयर और एक मेहमान आ जाएगा इधर दो भी आ सकते हैं
है कि नहीं? चुप रहे। निवेश, निवेश, जा, जा फोटो कर, जा, जा। चल आता आपलं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आपण जेवणार आहोत, तर जेवणामध्ये काय बेत आहे आजचा ते मी तुम्हाला नंतर दाखवेन। तर आता पटकन तयारी करून घेतो जेवणाची, म्हणजे बाहेर घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो। केक यम्मी है हा। तर आपण बनवलेलं आहे चिकन, म्हणजे हे सागर आणि प्रदीपने बनवलेलं आहे गावरान कोबडा आणि तिथूनच आणला आपण, जिथून गेल्या वेळेला तुम्हाला दाखवलेलं आफ्रिकेतल्या गावामध्ये ते चिकन आम्ही कापलेलं ते तिथूनच हा कोंबडा आणला आणि ते बनवलेलं आहे। इथे बाजरीच्या भाकऱ्या भात आहे आणि इथे मायू आहे, इथे प्रदीप आहे आणि हो मास्टर शेफ फक्त तू। मग ठीक आहे, ठीक आहे, मस्त काय बघितलं नाही अजून, चला या वाडा। चला मास्टर शेफ आलेले आहेत वाढायला। ते आचारी असतात, आचारीच दिसत हाफ पॅन्ट मध्ये। जबरदस्त तेच म्हणलं, डाय कांद्यामध्ये फक्त चिकनचा लसा टाकलाय बाकी काय नाही। धवल व्हेजिटेरियन आहे तो, त्यामुळे त्याला अगदी वेगळं सेपरेट बसून त्याला वेगळं जेवण देतो, तर असं एकदम हातबीत लागायला नको म्हणून। आणि आता इथे वाढपी वाढत आहे आणि मग आता जेवून घेतो आम्ही। धवलसाठी आलेला आहे स्पेशल डाळ कांदा रेसिपी। धवल एक नंबर बनत आहे, क्योंकि वो दो नंबर नहीं बन सकता, इसके एक नंबर बनता है। एक नंबर से दो नंबर जो चिकन खाऊंगा। सागर प्राजक्ता पाण्याचं वाटप करत आहे, प्रदीप प्रदीपचं खाऊन झालेलं आहे। प्रदीप कसं झाले, स्वतःच बनवलं म्हणून एक नंबर ना। धवल हे कसं बनायचं रा दाल कांदा? अच्छा बनाय ना, आता ही रस्त्यावरती तुटून पडलेली आहे, रस्त्यावर रस्त्यावर। अरे ह्याचं तर अर्ध खाऊन झालं प्रदीपचं, नाही घेतो घेतो, मला नरम नरम दिलेत ना, हा बस नरम नरम पाहिजेत। आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मस्त आम्ही बसलोय, उचलापाचल करते आता। आणि असं किती वेळ लागत कुठे जाते ते पण सांग ना। आता ही लोक जरा फिरायला चाललेत खाली, थोडीशी नाईट लाईफ बघायला इकडची आहे आफ्रिकेतली, तर ही लोक जाऊन फिरून येतील। मी म्हणजे मुलं झोपलेले आहेत बघा, दिव्यांश आणि मायरा तिथे झोपलेत आणि मी आणि प्राजक्ता इथेच थांबणार आहोत। मी मला तर नाही जायचं, प्राजक्ताला विचारायला जायचं पण होतं, पण मी तर बोलते तुझा मी आहे इथे, पण ती नाही जाणार बोलते। तर ही लोक जाऊन येतील आणि आता केक ते खाल्ल्याशिवाय तर मला पण नको बाबा, मिक्सचर सगळं चिकन वर केक, पण मी केक वर चिकन खाल्लेलं आहे त्याच काय, चिकन तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये। ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा, चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। बस गुड नाईट सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ, बाय। आणि होस्ट ऑफ द पार्टी होस्ट ऑफ द पार्टी।
मायू झोपली असेल की त्याची पप्पी घेत राहायचं, काकाचं कामच तेवढं आहे. इकडे बाय. हो बाय. बी यू वाय. बाय. बी यू वाय. बाय. बाय 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 बाय.